स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा सापडले अस्वच्छतेच्या गराड्यात. ग्राम स्वच्छतेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या उमळवाड गावाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगेबाबांचा पुतळाच अस्वच्छतेच्या गराड्यात सापडला आहे. गोरगरीब दीनदलित यांचा आध्यात्मिक विकास होण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा पुरस्कार तर केलाच, पण त्याचबरोबर अंधश्रद्धेवर प्रहार केला. दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा, ज्यांनी आयुष्यभर लोकांसाठी आपले जीवन वेचले. स्वच्छतेची शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. उमळवाडमधील त्यांचाच पुतळा अस्वच्छतेच्या गर्दीत आहे. बहुधा गावातील लोकप्रतिनिधींना स्वच्छतेचे महत्त्वच कळले नाही. उमळवाडमध्ये प्रवेश करतानाच संत गाडगेबाबा यांचा पुतळा आहे. सध्या पुतळ्याभोवती घाणीचे साम्राज्य आहे. माणसात देव शोधणाऱ्या व रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम व विद्यालय सुरू करणारे संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचा संदेश देणारे महामानव आहेत. दीन दुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे देव आहेत. लोकांनी हा पुतळा उभा करण्यामागे एकच उद्देश होता की संत गाडगेबाबा स्वच्छतेबद्दलची त्यांची तळमळ नागरिकांना कळावी. यासाठी संत गाडगेबाबा यांचा उमळवाडमध्ये मुख्य चौकात पुतळा उभा करण्यात आला होता. हा पुतळाच स्वच्छ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याचबरोबर ग्रामपंचायतमार्फत स्वच्छता राबवली जाते असे सांगितले जात आहे. परंतु मुख्य चौकातील संत गाडगेबाबा यांचाच पुतळा स्वच्छ करण्यास ते विसरले आहेत. तरीही गावाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला. लवकरात लवकर घाणीच्या साम्राज्यातून संत गाडगेबाबा पुतळ्याची मुक्तता करावी अशी मागणी उमळवाडमधील सामान्य नागरिक करीत आहेत. महानकारी न्यूजसाठी उमळवाडहून संदीप इंगळे.